कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. श्री लक्ष्मी महिला पतसंस्था सर्वसामान्य गोरगरीब महिलांची अर्थवाहिनी ठरेल. कोथळीत उद्घाटन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे उद्गार. कोथळी सारख्या ग्रामीण भागात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेली श्री लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भविष्यात सर्वसामान्य गोरगरीब महिलांच्या कुटुंबासाठी अर्थवाहिनी ठरेल. उद्योगपती अजित पाटील हे आजपर्यंत प्रत्येक कामात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या पत्नी सौ संगीता पाटील या पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तक आहेत. अजित पाटील यांचं मार्गदर्शन संस्थेच्या कामकाजात नक्कीच राहणार असल्यानं ही संस्था ही सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ ठरेल असा आत्मविश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते कोथळी येथील श्री लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. माननीय आमदार यड्रावकर यांच्या हस्ते फित कापून व नामफलकाचं अनावरण करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पतसंस्थेच्या वतीनं संस्थेच्या मुख्य प्रवर्तक सौ संगीताजीत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच निमंत्रित मान्यवरांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दत्तसाखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी श्री लक्ष्मी पतसंस्थेच्या भावी वाटचाली शुभेच्छा देत ही संस्था तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श ठरेल असं सांगून शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सौरभ शेट्टी, मांजरीचे बेगास उद्योजक श्रीधर भोजकर, त्रिमूर्ती सुतगिरणीचे संचालक आदित्य सूर्यवंशी, पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील, सरपंच ऋषभ पाटील, केडीसी बँकेचे ठरावधारक धनगोंडा पाटील, दिलीप मगदूम, तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे, देवगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, भरत इसरांना, राजू नांदणे, गौतम इंगळे, बाळासू विभूते आदींसह गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. संचालिका सौ तेजस्वी मगदूम, सौ आरती मगदूम, सौ रतन शेट्टी, सौ अनिता पाटील, सौ सविता खोतलांडे, सौ रुपाली राजमाने, सौ अश्विनी इंगळे, सौ महादेवी विभूते, सौ सीमा हाळे, श्रीमती शोभाताई मगदूम आदी उपस्थित होत्या. आभार जगदीश मगदूम यांनी मानले. द कोथळी टाइम्स न्यूज साठी संपादक जमीर मजावर. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.